हे गाइज वेलकम टू माय न्यू ब्लॉग। पहिले तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग। आणि आता वाजले 11:30। आता पप्पांनी काहीतरी जेवायला मच्छी आणली आहे, सर आता बघूया काय आहे, सर दाखवतो तुम्हाला। आणि मी माझ्या कोलबे घेतली, ती मला सोडा बनवायचं आहे एकदम सोलून, सर दाखवतो तुम्हाला। असेच कंटिन्यू बघत राहा, बघूया काय मच्छी आहे। तर ही मच्छी आहे, मच्छीचं नाव नाही मला माहीत, कसली ते चांगली आहे। आणि खाली त्या निवटे आहेत, लय छोटे छोटे आहेत। आणि मी माझ्या इथे कोलबी घेतली, कोलबी आता घराजवळ आली होती, जास्त नाही घेतली, 50 घेतली फक्त, जास्त नाही लागत। तर ही ओव्हनमध्ये बनवायची मला, ट्राय करायचे व कशी होते। कोलबी साफ पण मलाच करायची आहे, चला आता कोलबी साफ करतो। निकिता आले आले लागली कामाला, आता जेवण बनवायचा कार्यक्रम चालू केला, बना लवकर, जाम भूक लागली। त्याला कोलबी घेतायचा सोलाला, तो काम माझाच आहे आता, मना पाहिजे वाले मनाच तो काम करणार आहे। त्याला आता कोलबी सोलून घेतोय, मना खावच्या वाले मनात त्यालाच करणार आहे। कोलब्या निस्ता निस्ता हिने न्यूट्रियम बनवल्या, लय भाषकम आहे। आता हा टाकत लावला, टाक पाणी, शिकवते मी तुला तर जेवण बनवायला। आणि आमचा आता सोड्यांचा ओव्हनमध्ये टाकायचा प्लॅन कॅन्सल झाला, कारण की ते पहिले जरा जास्त वाटत होतं आणि आता एवढूसच झालं माझं। ते गॅसवरच आता तळून बनवायचं आहे, तर दाखवतो तुम्हाला त्याचं कसं बनवतं ते। बाहेर लागतात तिथे मागं मुलीला 4-5 दिवस अगोदर लेवे लागत होतं। तो घेऊन काम कर सगळा, मिनिमम फक्त 16 काम केला आहे दोन वेळेला। शेवटी निवटी झाली, आता बघू ते कशी लागते, डायरेक्ट यांशीच काढून खाते। गरम गरम लय वाईट लागते, आपण एक लय गरम आहे। सोडा बनवत लावलं, आता टाकलं नाही बरी वाटत, आम्हाला नाही बरी वाटत, सगळं टाकलं टाकतोय समजा, झालं सगळं टाकून बरे वाटत ना। काय काय का होत, चला जेवायला बसलो। आता कोलबी बघू दे पहिले कशी लागते। एक नंबर रवा लावून लय बाय लागते, तुम्ही पण खाऊन बघा। तर आता मी जेवण घेतो, आता जेवण झालं आणि आता हर्षू पण आलाय बघा, आता मामी आली होती घेऊन। ए हर्षू, ए बघ हायकर हाय, हायकर हाय, हायकर हाय, अच्छा अच्छा ठीक आहे, हा शाबा शाबा शाबा, पादे पण मला आता 2:30 वाजलं। आता चालू आहे कुशूल आणा स्कूलमधून पारगावला, आपली स्कूटी काढतो। कुशूल आणलाय आता स्कूलमधून, आता ओसाचा रस पिवायला थांबलो, त्याला स्कूलमधून आणलाय, ओसाचा रस पिवायलाच लागते त्याला, त्याला ओसाचा रस पिऊन घेतो।
तर आता मस्त की घरी पोहोचलो, उसाचा रस पिला आणि निकिताला एक पार्सल आणलं उसाचा रस, आणि कुसू कुसूने पण एक उसाचा रस पिला, मस्त वाटला आता उसाचा रस पिऊन. चला आता कुशाचा शाळेचा प्रोजेक्ट चालू आहे इथे मस्त आहे की लय त्रास घेतलाय कालपासून. चला आता चाललो मी करंजाड्यात, आता आपल्या सोबत हर्षू पण आहे आणि निकिता पण आहे आणि करंजाड्यात फ्लॅट आहे, फ्लॅट बघायला चाललो. आता काम चालू होता ते आता कुठपर्यंत काम झालं आहे, काही साफसफाई झाली का नाही तर बघायला चाललो आहे. चला फ्लॅट टाकलो तिथे गेल्यावर. हा बघा फ्लॅटची एरिया आहे, फ्लॅट इकडं आहे तर दाखवतोय की एरिया बघा किती भारी आहे, दोन्ही साईडला बिल्डिंग झाले जाम भारी वाटते. हे बघा ही आहे बिल्डिंग आणि चौथ्या मल्ल्यावर आहे फ्लॅट. हर्षू हर्षू त्याला लिफ्टचा पण काम झाला, तर दोन दिवस झाले लिफ्टचा पण काम झालाय. चला चला केस बर का आपलं फ्लॅट जवळ चावी चावी पण इथेच आहे, मोगराच आहे. मग आपला 1BHK फ्लॅट. हा रूम आहे बेडरूम आणि हा हॉल संडास बाथरूम रांगोळी आणि हा किचन. अजून साफसफाई झाली नाही, अजून साफसफाईचं काम बाकी आहे. त्याला धर हा भाड्याने द्यायचा आहे, तर पेंटिंग पण बाकी आहे वाटतं थोडी. चला आता वरती टेरेस दाखवतो तुम्हाला. चल टेरेसवर आता आणखी चौथा मधला लास्ट आहे आणि वरती टेरेस या साईडला आहे पण या साईडला पण आणि वरती आहे ती टाकी, पाण्याची टाकी. आणि हा काम चालू आहे आता, सासऱ्याचं काम चालू आहे. आता त्यांचा पण झाला, तर चार मधले झाला त्यांचा पण आणि त्यांचा बांधकाम बाकी आहे अजून या भिंतींचा. बघा किती बिल्डिंग झाली इथं, टेरेसून व्ह्यू खूप भारी आहे. तर आता या साईडवरून बघू. अजून काम बाकी आहे, त्याला सांगतो आता काम बाकी आहे तो करायला. चल हर्षू घरी चल चल ए चल आता झाला बघून झाला आपल्याला. चल चल चला चला इकडे. चला आता फ्लॅट वगैरे बघून झाला, आता चालो सासवडीला करंजाड्यात त्या साईडला पण तो सेक्टर 3 आणि हा R3 ही साईड वेगळी आणि ती साईड वेगळी. चला आता मस्त कुशूने आंबा आणलेला, आता आंबा खाला आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आवडला असेल लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा चॅनल आणि ती बेल आयकॉनची घंटी आहे ती पण दाबा, जेणेकरून व्हिडिओ पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला बाय.